हा विषय प्रत्येकाला माहित असला इथं, कारण न्यूजपेपर मध्ये वगैरे आपण खूप वाचून आहे. तर एक आकडेवारी म्हणून म्हणलं की मागच्या वर्षी 3228 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सब्जेक्ट खूपच म्हणजे टचिंग आहे आणि त्याचं प्रामुख्याने जर आपण बघितलं की दुष्काळ आणि कालपर्वा काही दिवसापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की लातूरला ट्रेननी पाणी पाठवण्यात आलं. खूपच म्हणजे इथं बसून मला काय करावं काही समजतच नाही अशा परिस्थितीमध्ये. पुढची मी माझं जन्मस्थळ हलगरा या गावामध्ये झालेलं आहे. हलगरा हे लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरच्या 5 किलोमीटर दूरीवरती अंतरावरती आहे. लातूर किंवा विदर्भ या भागामध्ये जर मी हा पाण्याचा एवढा मोठा प्रश्न असेल तर तुम्ही विचार करू शकता. जे एक हलगरा गाव जे आपल्या बॉर्डरवरती आहे त्याची काय परिस्थिती असेल त्याचा एक माझा स्वतःचा अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आणि त्याच्या त्या संदर्भातून तुम्हाला मी महाराष्ट्राशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या गावामध्ये प्रामुख्याने बघितलं तर हा हे सर्व गावातलेच फोटो आहेत आणि जवळपास मला वाटतं की या फोटोला मी बघितलं कोणीतरी व्हॉट्सअपवरती पाठवलं होतं बघतो त्याला काही संवेदना पण येत नाहीत कारण मी ह्या सर्व परिस्थिती बघितल्यामुळं. आणि एक लक्षात आलं की माझ्यामध्ये की देशभक्ती जी आहे भारताबद्दल किंवा आपल्या जमिनीशी अमेरिकेमध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये जास्त जागृत झाली आणि ती शनिवारी आणि रविवारी जागृत होत होती आणि फेसबुकवरती संपत होती. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला वाटतं की तुम्ही बरेचसे लोक पण कनेक्ट करू शकता या विषयाशी. मग अशा परिस्थितीत मी काय करू शकतो थोडासा विचार केला. मग प्रामुख्याने मी जानेवारीमध्ये मी गावामध्ये गेलो होतो म्हणजे नॉर्मल आपल्या सुट्टीसाठी. त्याच्यामध्ये आणखी एक विशेष गोष्ट जर ना बघितली तर आपल्या भागामध्ये इथं असून सुद्धा आपल्याला दुष्काळाबद्दल माहितीच आहे. कॅलिफोर्नियामध्ये दुष्काळ आहे आणि मी आजेदाने मला एक फोटो पाठवला होता की इथली परिस्थिती आणि आपण दररोजच बाथटबमध्ये पाणी घेतो. 2 स्लाईडपूर्वी तुम्ही बघितलं असाल की माझ्या गावामध्ये पाण्यासाठी ती परिस्थिती होती. मग शेतीसाठी तर तुम्ही विचार करू शकता की काय त्याची आहे. मग थोडस एक इंजिनियर म्हणून म्हणलं तर थोडासा एक प्रामुख्याने एक हे आला की काही डेटा पॉइंट बघितले. माझ्या गावामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये सरासरी 250 मिलीमीटर पाऊस पडलाय. हा पाऊस किती असतो याचं जर ना बघितलं गावाचं क्षेत्रफळ आणि माझ्या गावाची लोकसंख्या 15,000 तर असं लक्षात आलं की एक साधारणपणे 1,500 लिटर पाणी पर डे पर पर्सन माझ्या गावाला त्या ज्या दुष्काळात पडलेल्या पावसाने निर्माण होऊ शकतात. मग दुसरा प्रश्न होता की त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की म्हणजे जर ना थेरॉटिकल बघितलं की पाणी जर ना जशाला तसं जर ना जपून ठेवलं तर बऱ्या प्रमाणात पाणी आहे. आणि मग त्याच्यानंतर मी थोडंसं माझ्या गावामध्ये काही नदी वगैरे नाही आहे. हा गावातला ओढा आहे कॅनाल जो म्हणतो आपला. आणि तुम्ही जर ना बघितलं याच्यामध्ये या फोटोमध्ये बघितल्यानंतर ही 5 जानेवारी 2016 फोटो आहे असं लक्षात येईल की हा फोटो मागच्या 100 वर्षामध्ये या ओढ्यामध्ये काही काम झालेलं नाही आहे. बाजूची पाणी म्हणजे माती त्या ओढ्यामध्ये बुजून ओढा पूर्ण बंद पडलेला आहे. आणि एक लक्षात आलं की तो जो 1000 पाणी सेव्ह करण्यासाठी जे नॅचरली जे कॅनल होते ते बुजून गेलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की याला जसं 100 वर्षापूर्वी ओढा होता तसा करायचा. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर ना इथं असून मला एक लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये काही गोष्टी करायच्या असतील तर 2-4 गोष्टीचा जर ना तुम्ही आपण विचार केला तर ह्या गोष्टी साहजिक आहेत. एक तरी चांगली टीम जी की तिथं प्रामुख्याने काम करेल जो दररोज येणाऱ्या आणि लोकांचा कसा सहभाग जोडता येईल हा एक तो मुद्दा घेतला. पूर्ण गावातल्या लोकांना तयार केलं. 10 लोकांची टीम बनवली. त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक लक्षात आलं की खर्च पण खूप मोठा आहे. 36 लाख गावातल्या प्रत्येक शेतकरी जवळपास मला 5,000 रुपये या कामासाठी दिले. परत माझ्या कंपनीतून OVBI तर्फे 7 लाख आम्ही याच्यासाठी जनरेट केले. आर्ट ऑफ लिव्हिंगने 50% याचा म्हणजे 50% जो 18 लाखाचं अनुदान त्यांनी दिलं या कामासाठी. मग एवढं झाल्यानंतर आम्ही इनॉग्रेशन केलं. तुम्हाला लक्षात आलं असेल की म्हणजे आणि ही जी
माझ्या गावची स्टोरीच नाहीये, जवळपास महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ही घटना घडत आहे. लोक ही एक पाण्याची एक लोकचळवळ झालेली आहे. आम्ही 2 मिनिटाचा व्हिडिओ दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षातच येईल की कशा पद्धतीचं म्हणजे लोकचळवळ निर्माण झालेली आहे. व्हिडिओ पिंपल नेर. A small town in the Marathwada region of Maharashtra is her home. She is Vitthal Chadar's mother. Vitthal Chadar was a farmer. This area has been drought affected for years. The parched land is unproductive. There is no means of livelihood. 2 years ago, his younger brother met with an accident which left him severely disabled mentally. Now he neither speaks nor understands anything. Hundreds of thousands have been borrowed for his treatment. A piece of land was sold during Vitthal's elder daughter's wedding. The younger daughter Jyoti has passed her grade 10 exams. Now Vitthal has to worry about getting her married. Apart from her, he also has to support 2 other little children and his wife. Recently, Vitthal Chadar committed suicide by setting himself on fire. हमको सब कुछ पसंद था, हमको हमसे बहुत प्यार करते थे. Idling, deepening and bunting is the process used to dig up dried up rivulets and make them wider and deeper. Rivulets are dug up to 20 feet deep as required, at which point the layers of the earth are revealed. Sometimes nearly 30 to 32 layers are exposed by this process. When it rains, the water does not accumulate and spill over, but instead floods the rivers and starts seeping into the exposed layers, thereby spreading out far and wide. This water then reaches underground wells and reservoirs and starts accumulating. This increases the level of groundwater. में हमने पहला रिवर रिजुनेट किया, पुनर्जीवित किया तावरजा रिवर. तो हमने वहां पे 12.5 किलोमीटर रिवर रिजुनेट किया. और अभी 2015 में हमने अलग अलग 5 रिवर रिजुनेट किए हैं. रेना रिवर जो आप पीछे देख रहे हैं, ये रेना नदी है, जाना नदी है, मुनगुड़ नदी है, तावरजा नदी है, घरनी नदी है. 2015 में अभी 12 डिस्ट्रिक्ट में ये काम चल रहा है, और आने वाले समय में हम गवर्नमेंट के साथ पूरे महाराष्ट्र में ये काम करने वाले हैं. संपूर्ण महाराष्ट्र पाणी करतो आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी आलेलो आहे. अतिशय प्रचंड अशा प्रकारचा लोकसहभाग याच्यामध्ये आहे आणि खूप चांगलं काम झालेलं आहे. आता इथे आर्ट ऑफ लिव्हिंगने काम केलंय. आर्ट ऑफ लिव्हिंगने राज्यात अनेक ठिकाणी काम केलंय जे अतिशय पथदर्शी अशा प्रकारचं काम. आणि मला असं वाटतं की जर आपण एकूण लोकसहभाग बघितला तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एवढ्या मोठ्या लोकसहभागाची दुसरी योजना नाही आहे. 6,000 गावांमध्ये 70,000 पेक्षा जास्त कामावर चाललेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं एक सायंटिफिक ट्रीटमेंट याला आपण दिलेली आहे, ज्या माध्यमातून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार होणार आहेत. थँक यू फॉर इनिशिएटिंग अ बिग चेंज. थँक यू फॉर मेकिंग अस बिलीव इन लाईफ इटसेल्फ. तर मी सतेज आणि दत्ता, आम्ही आमची गावं महाराष्ट्रामध्ये अडॉप्ट केली आहेत. आमचं बाहेर बूथ आहे. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला या प्रोजेक्टशी असोसिएट व्हायचं असेल व्हॉलंटिअर किंवा डोनेशनसाठी, तर आम्ही इंटरव्ह्यूमध्ये असू बाहेर, अजून माहिती प्रोव्हाइड करू शकतो. धन्यवाद.